इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होती आहे आणि या बैठकीवरून ठाकरे गटाला डिवचण्याकरता शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे. या प्रकरणाचा पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर मुंबईत लागले. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची बॅनरवर आठवण. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर झळकले मुंबई जागोजागी बॅनर. शिंदे गटानं बॅनर लावले असल्याची शक्यता. मुंबईत लागलेले हे बॅनर बघा, काय लिहिलंय या बॅनरवर आणि लिहिणारा नेमका आहे कोण? आताच हे बॅनर झळकवण्याचं नेमकं कारण काय असेल? तर मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काँग्रेसची साथ देणाऱ्या उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर अनेक ठिकाणी लावले गेले. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही या बाळासाहेबांच्या वक्तव्याची आठवण बॅनरवर करून देण्यात आली. बरं, बॅनरवर तसं कुणाचंच नाव नाही आहे, मात्र शिंदे गटानं बॅनर लावले असल्याचीच शक्यता जास्त आहे. उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससोबत वाढणाऱ्या जवळीकीची या बॅनरला किनार आहे. मुंबईत ऐन मोक्याच्या जागीचे बॅनर लावून ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ग्रँड हॅथ हॉटेलच्या परिसरात झळकले बॅनर. मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही लावले बॅनर. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही फडकवले बॅनर. सांताक्रूज इथल्या हायवेवर सुद्धा बॅनर लावले गेले. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ग्रँड हॅथ इथं होत आहे. नेमक्या याच ठिकाणी शिंदेंच्या समर्थकांनी बॅनर लावले असावे, जेणेकरून इतर पक्षांना ते प्रामुख्यानं दिसावे. तसं पाहिलं तर हे चक्क बॅनर वॉर आहे, कारण आघाडीनं सुद्धा जे बॅनर लावलेत त्यात पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल केलाय. ये कोई पोस्टर वॉर नाही आहे, नेताओं में कोई वॉर नाही. हे एकत्रित येऊन आणि त्या ठिकाणी बॅनरबाजी करून आणि घोषणाबाजी करून आपला देखील टाइमपास ते करतायत, पण याचा कोणताही परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही. आधी शिंदे आणि ठाकरेंमध्ये युद्ध पेटलंय आणि त्यात या बॅनरबाजीनं आणखी तेल टाकलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.